उन्हाळा अगदी अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि उन्हाचा खूप त्रास होतोय सगळ्यांना. अशा वेळेला हे सरबत खूप उत्तम आहे, खूप फायदेशीर आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल स्पार्कलिंग स्टार्स. आज आपण एक सरबत बघणार आहोत. उन्हाळ्यासाठी हे खूप छान सरबत आहे, हेल्दी आहे आणि खूप एनर्जेटिक वाटते हे सरबत पिल्यानंतर. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी एक बेलफळ घेतलेलं आहे, खूप कडक असतं ह्याचं कवच. आपण ते एका ठोंब्यानी किंवा आपल्या लाटण्याने फोडून घ्यायचं आहे आणि आतमधला जो काही गर आहे तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे. हे सरबत खूप छान असतं, हेल्दी आहे आणि याचे आयुर्वेदिक पण खूप फायदे आहेत. तुम्ही नक्की एकदा तरी हे ट्राय करून बघा आणि बनवायलाही तितकंच सोपं आहे. मी आतमधलं सगळं गर काढून घेतली एका बाऊलमध्ये. बेलफळ जर व्यवस्थित पिकलेलं असेल तर त्याचा गर इझिली निघतो. आपला सगळा गर काढून झालेला आहे. या गरापासून मी तुम्हाला दोन प्रकारचं सरबत बनवून दाखवणार आहे. एक इन्स्टंट सरबत कसं बनवायचं ते दाखवणार आहे आणि कॉन्सन्ट्रेट बनवून दाखवणार आहे. म्हणजे जर तुमच्याकडे बेलफळ खूप मोठं असतं बरेचदा, सगळं सरबत बनवलं तर ते दोन दिवसात संपायला लागतं आणि जर तेवढं संपवणं शक्य नसेल तर ते स्टोअर करून ठेवायचं कसं हे आज आपण बघणार आहोत. मी अर्धा गर मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि अर्ध्या गरामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित चमच्याच्या साह्याने मी मिक्स करून घेतले. हे आपल्याला मिक्सरमध्ये नाही फिरवायचे कारण याच्यातले जे बी आहेत ते कडवट असतात, त्याच्यामुळे जर मिक्सरमध्ये फिरवलं तर त्याचा कडवटपणा सरबतामध्ये उतरेल. त्याच्यामुळे हे स्मॅशरच्या साह्याने आपण स्मॅश करून घेणार आहोत. सगळा गर व्यवस्थित स्मॅश झाल्यानंतर आपण हा एका गाळणीच्या साह्याने गाळून घेणार आहोत. म्हणजे याच्यात जे बी राहिले ते आणि यातले जे केसर आहे ते सगळं निघून जाईल आणि आपल्या तोंडामध्ये ते येणार नाही सरबत पिताना. खूप छान स्मूथ असा पल्प मिळालाय आपल्याला. आता याच्यामध्ये आपण पाणी घालायचंय. याच्यामध्ये साधारण 2 ग्लास सरबत बनवून होईल आपलं आणि काळं मीठ आणि जिरी पावडर घालते मी चव आणखीन वाढवण्यासाठी. आणि हे बेलफळ असतं ते मुळातच गोड असतं, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात पिठी साखर घालू शकता किंवा मधही घालू शकता. जर तुम्ही हे मध किंवा पिठी साखर न घालता तयार केलं तरी हे खूप छान लागतं. हे सगळं व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि आपलं सरबत तयार आहे. आपण हे सर्व करूया. हे सरबत खूप झटपट बनवून तयार होतं आणि खूप फायदेशीर आहे. त्याच्यामध्ये आवडत असतील तर आईस क्यूब्स घालायचे आणि सर्व करायचे. तयार केलेलं हे सरबत तुम्ही फ्रीजमध्ये 2 दिवस ठेवून पिऊ शकता. आता आपण आपल्या उरलेल्या अर्ध्या घरापासून कॉन्सन्ट्रेट कसं बनवायचं ते बघूया. मी एका भांड्यामध्ये हा अर्धा उरलेला गर आहे तो घालून घेते आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून स्मॅश करून घेते चमच्याच्या साह्याने. हे पण आता आपण स्मॅशरच्या साह्याने स्मॅश करून घेऊया, म्हणजे पाणी आणि गर सगळा एक जीव होईल. बिया फुटणार नाही त्याची खूप काळजी घ्यायची आहे.
नाही तर सरबताला कडवट चव येईल. व्यवस्थित स्मॅश करून झालंय. आणखीन थोडंसं पाणी ॲड करते मी. आणि आता हे आपण 10 ते 12 मिनिटं शिजवून घेणार आहोत मीडियम गॅसवरती. हवं असल्यास पुन्हा एकदा स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचंय. आणि आपला पल्प छान शिजून तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हा पल्प आपण एका चाळणीच्या साह्याने चाळून घेणार आहोत. म्हणजे स्मूथ अशी पेस्ट मिळेल आपल्याला. याच्यातल्या बिया आणि जे काही रेषा असतील ते निघून जातील. गरम असताना केलं तरी काही हरकत नाही. खूप छान असा पल्प मिळालाय आपल्याला स्मूथ असा. हा पल्प मी पुन्हा त्याच भांड्यात काढून घेतलीये ज्या भांड्यात आपण तो शिजवून घेतलाय. आणि जितका पल्प आहे तितकीच मी साखर घालणार आहे याच्यामध्ये. आणि हे व्यवस्थित मिक्स करून पुन्हा साखर आणि पल्प एकत्र एकजीव होईपर्यंत शिजवून घेणार आहे 1-3 ते 4 मिनिट. व्यवस्थित मिक्स करत राहायचंय मध्ये मध्ये. आपलं पल्प आणि साखर छान एकजीव झालंय आणि व्यवस्थित मिश्रण तयार झालेलं आहे. हे थंड करून घ्यायचंय. आणि थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी 2 लिंबाचा रस घालतीये. याच्यामुळे लिंबाचा रस घातल्यामुळे आपलं कॉन्सन्ट्रेट टिकायला मदत होईल आणि जे साखरेचे क्रिस्टल्स तयार होतात ते पण होणार नाहीत. लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आपलं कॉन्सन्ट्रेट तयार आहे. आता आपण सरबत कसं बनवायचं ते बघूयात. मी एका ग्लासामध्ये तयार केलेलं कॉन्सन्ट्रेट घेतेय 2 ते 3 चमचे. आणि याच्यामध्ये आईस क्यूब्स घालणार आहे. चिमूटभर जिरा पावडर आणि चिमूटभर काळ्या मीठ घालणार आहे. आणि थंड पाणी घालून टॉप अप करणार आहे. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. हे आपले सरबत तयार आहे. आपण जे कॉन्सन्ट्रेट बनवून घेतलेलं आहे ते तुम्ही एअरटाईट जार मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवून 2 महिने वापरू शकता. बिलकुल खराब होत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा. कॅफरेल डिलाईटला आणि स्पार्कलिंग स्टार्सला इंस्टाग्राम वरती फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बी सेफ, कीप स्पार्कलिंग.